गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरला आहे. 29 ऑक्टोबर 2023 परप्रांतीय कामगारावर मध्यरात्री पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तरुणाला प्राण गमवावे लागले. हल्लेखोर पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. घोरपडे पेठेतील एका सदनिकेत शिरून परप्रांतीय कामगारावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. पसार झालेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अनिल साहू, वय वर्ष 35, राहणार खडकमाळ आळी घोरपडे पेठ, असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. साहू मूळचा बिहार मधील आहे. तो पत्नी आणि कामगारांसोबत खडकमाळ आळीत सिंहगड गॅरेज चौक परिसरात एका सोसायटीत भाडे तत्वावर सदनिका घेऊन राहत होता. रविवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास हल्लेखोराने सदनिकेत शिरून साहूवर गोळीबार केला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या साहूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने आणि पथकाने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. नक्की घडलं काय? पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत अनिल साहू घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होता. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू गाढ झोपेत होता. तेवढ्यात एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि घरात शिरून त्या व्यक्तीनं अनिल साहूवर एका पाठोपाठ 1-3 गोळ्या झाडल्या. अज्ञात व्यक्तीनं गोळ्या झाडल्या त्यावेळी अनिल साहूचे कुटुंबीय ही घरातच होते. अज्ञात इसमानं गोळ्या झाडल्या आणि तिथून तात्काळ काढता पाय घेतला. हल्लेखोर पसार झाल्यानंतर अनिल साहू यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी अनिल साहू यांना तपासलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुर्दैवानं अज्ञात हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे अनिल साहूचा आधीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. या प्रकरणी आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांकडून तपासाची सूत्र वेगाने हलवली जात असून फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान शिक्षणाचं माहेर घर म्हणवणाऱ्या पुणे शहरात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. चोऱ्या, दरोडे या सोबतच हल्ले आणि खुनाच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात आतापर्यंत झालेले गोळीबार. 5 दिवसांपूर्वी पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत गोळीबार केल्याची घटना पुण्याजवळील वाघोलीमध्ये घडली. पुण्याजवळील वाघोली परिसरात असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ ही धक्कादायक घटना घडली. चेतन वसंत पडवळ असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. रोहित राजकुमार फुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. काल रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर दिली होती. मात्र ही ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित फुलसुरे याने उशिरा पोहोचवल्याने आरोपीने रोहितला आधी मारहाण केली. या मारहाणीचा जाब पडवळ यांना विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि त्याचे इतर मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण करत त्याच्या कारमधून एक पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशा घटनांमुळे सामान्य जनतेत देखील घबराट पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच अशीच घटना पुढे आली होती. मित्रांवर केवळ इम्प्रेशन पाडण्यासाठी परवाना धारक पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. पुण्यातील खडकवासला धरणाच्या परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तिघेही पुण्यातच राहत होते. तेजस प्रकाश गोंधळे, अजिंक्य भानुदास मोडक आणि चेतन मच्छिंद्र मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे होती. तेजस गोंधळे, अजिंक्य मोडक आणि चेतन मोरे हे तिघे सिंहगड परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तिघांनीही एका हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर तिघेही खडकवासला धरणाच्या पाण्याजवळ गेले.
मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला होता। हा सगळा प्रकार वेटरच्या लक्षात आला। त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून पोलिसात माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत तिघेही पोलीस येण्यापूर्वी फरार झाले होते। त्यानंतर गाडीचा नंबर असल्याने तिघांनाही पोलिसांनी पकडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। मित्रांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं समोर आलं होतं। 8 जुलै 2023 दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी देखील बचावासाठी गोळीबार केला होता। या थरारावेळी एका आरोपीने धारधार शस्त्र फेकून मारल्याने पोलीस शिपाई जखमी झाले। वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत SBI बँकेच्या ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कोयता टोळीच्या 5 आरोपींना गुन्हे शाखेने गोळीबार करत बेड्या ठोकल्या। दिनांक 8 जुलै रोजी मध्यरात्री 1 सुमारास कोबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट 3 अधिकारी व कर्मचारी हे वारजे मारवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वस्तीमध्ये कोबिंग ऑपरेशन करत असताना रोजरी स्कूलच्या जवळ 8 ते 10 इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले। नमूद संशयित आरोपींना सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे, युनिट 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार व युनिट 3 पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलीस पथकाच्या दिशेने पिस्तूल रोखले। त्यानंतर आरोपींनी पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस पथकाने आरोपींच्या दिशेने फायरिंग केले। या दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने पोलीस शिपाई कट्टे यांच्या दिशेने धारधार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले। त्यानंतर 5 आरोपींना पळून जात असताना पकडले। त्यानंतर इतर 4 ते 5 आरोपी त्यांच्यावर पोलिसांच्याकडून फायरिंग केली असता ते आरोपी अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 1 गावठी कट्टा, त्यामध्ये जिवंत 4 राऊंड, 2 लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता। ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हे असून त्यांच्या विरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत। तपासादरम्यान ते SBI बँकेच्या ATM वर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले। पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे तसेच युनिट 3 पथकाने ही कारवाई केली होती। 22 जानेवारी 2023 पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर काही गुंडांकडून गोळीबार करण्यात आला होता। राजगुरुनगरच्या सातकर स्थळामधील राहत्या घरासमोर हा धक्कादायक प्रकार घडला। समीर यांच्या कुटुंबासमोर त्यांना धमकावले आणि घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजगुरुनगर पोलीस ठाण्यात मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले। हे दोघेही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत होते। हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याची माहितीही पोलिसांनी दिली होती।